आजही 24 तास एक पाऊल पुढे। उत्तर भारत थंडीनं गारठलाय। हिमालय पर्वताच्या डोंगर रांगावर जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आहे। सियाचन, लेह, लडाखमध्ये तापमान उणे 14 डिग्रीपेक्षा खाली घसरले, तर श्रीनगरमध्ये 0 ते 4 डिग्रीपर्यंत पारा खाली आला। डोंगर रांगांवरच्या बर्फांमुळे मैदानी भागात थंडीनं काहूर माजलाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीसह अनेक मैदानी भागात येत्या 48 तासात तापमान आणखीन खाली घसरू शकतं। दरम्यान जोरदार बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी रस्ते जाम झालेत। कुलू, मनाली, चंदीगड हायवे बरोबरच 185 हून जास्त रस्ते बंद झालेत, त्यामुळे अनेक पर्यटक हे रस्त्यात अडकलेत। उत्तर भारत गारठलेला आहे, पाराही आता हळूहळू खाली येतो आणि आपण पाहतोय या संपूर्ण डोंगर माथ्यांवरील असलेल्या रस्त्यांवर आता बर्फाचे अक्षरशः ढीग उभे झाले आहेत। स्थानिक यंत्रणेकडून हे बर्फाचे ढीग हलवले जात आहेत, मात्र एकूणच या झालेल्या वाहतूक कोंडीचाही पर्यटक वेगळ्या पद्धतीनं आनंद लुटत असल्याचं चित्र संपूर्ण उत्तर भारतात दिसतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।